नमस्कार, मी निलेश तावडे. म्युच्युअल फंडाचे फायदे या सत्रात आज आपण जाणून घेऊया कर बचत किंवा टॅक्स सेव्हिंगबद्दल. आपल्याला जेव्हा कर बचत करायची असते तेव्हा जनरली शेवटच्या 3 महिन्यामध्ये जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये आपण खूप धावपळ करतो आणि अशावेळी समोर येणारा पर्याय स्वीकारून टॅक्स सेव्हिंगसाठी गुंतवणूक करतो. मग अशावेळी काही वेळा बँकेच्या 5 वर्षाच्या टॅक्स सेव्हिंग FDमध्ये किंवा आपल्याला उपयुक्त नसलेल्या एखाद्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये आपण गुंतवणूक करून फक्त मोकळे होतो. अशावेळी आपला दृष्टिकोन जो असतो तो फक्त टॅक्स सेव्हिंगचा असतो आणि आपण त्याकडे एक चांगली गुंतवणूक म्हणून आपण पाहत नाही, आपण फक्त टॅक्स सेव्हिंगच्या दृष्टीनेच पाहतो. म्युच्युअल फंडाचे जे ELSS स्कीम आहे ते आपल्याला या बाबतीत खूप मदत करतात की ते आपल्यासाठी टॅक्स सेव्हिंगही करतात आणि त्याचबरोबर दीर्घ मुदतीमध्ये आपल्यासाठी वेल्थ क्रिएशनचं खूप चांगलं कार्य करतात. आपण आता प्रत्यक्षच पाहू. हा जो तक्ता आहे त्यात एका म्युच्युअल फंडाची टॅक्स सेव्हिंग स्कीम आणि पब्लिक प्रॉव्हिडंट फंड की ज्यामध्ये सुद्धा आपण कर बचत करू शकतो यांची तुलना केलेली आहे. लक्षात घ्या की PPF, 5 वर्षाची बँक FD किंवा इन्शुरन्सची एंडॉमेंट योजना या सर्वांचा परतावा जवळपास सारखाच असतो. या तक्त्याकडे पाहिले तर लक्षात येते की एका गुंतवणूकदाराने सेक्शन ATC मधील कमाल पात्र गुंतवणूक गेली 20 वर्ष जर PPFमध्ये केली असेल व दुसऱ्या गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंडाच्या ELSS म्हणजेच इक्विटी लिंक सेव्हिंग स्कीम योजनेमध्ये केली असेल तर दोघांचा 20 वर्षांनंतरचा परतावा कसा राहिला. सुरुवातीच्या काही वर्षात कमाल कर बचत जे लिमिट होते ते ₹70,000, नंतर पुढची काही वर्षे ते ₹1,00,000 झाले व गेल्या काही वर्षात ते ₹1,50,000 झाले. जो गुंतवणूकदार गेली 20 वर्षे नियमितपणे PPFमध्ये गुंतवणूक करीत आला त्याने साधारण ₹2,00,000 गुंतवले व त्याची वाढ साधारण ₹36,00,000 झाली. दुसऱ्या गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंडाच्या ELSS योजनेमध्ये केली 20 वर्षे नियमित गुंतवणूक केली, त्याच्या ₹20,00,000 गुंतवणुकीची आज 1.36 करोड इतकी वाढ झाली. म्हणजेच म्युच्युअल फंडाच्या ELSS कॅटेगरीने खूप चांगला परतावा दिला. इथे एका विशिष्ट म्युच्युअल फंडाचे प्रमोशन नाही. आपण जर काही म्युच्युअल फंडाच्या ELSS योजनांचा अभ्यास केला तर त्यांची वाढसुद्धा साधारण ₹1,25 करोड ते ₹1.40 करोडच्या आसपास आहे. अल्पकाळामध्ये इक्विटी फंड जे असतात ते बाजाराच्या जोखमीमुळे अस्थिर असतात आणि या अस्थिरतेवर मात करण्यासाठी दर महिन्याला नियमितपणे आपण SIP मधून गुंतवणूक केली पाहिजे. ELSS मध्ये गुंतवणूक करा आणि आपली कर बचत करा आणि त्याचबरोबर दीर्घ मुदतीमध्ये चांगली वेल्थ क्रिएशन करा. टॅक्स सेव्हिंग किंवा कर बचतीसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.